काही दिवसांपूर्वी शंभरी पार केलेल्या टोमॅटोच्या दरानं आता अक्षरशः तळ गाठलाय टोमॅटोचा सध्याचा दर दहा ते पंधरा दराबाबतही अशीच परिस्थिती पाहायला मिळतीय शेतीमालाचा भाव एखाद्या वेळी वाढतो तर अधूनमधून अक्षरशः माती मोलानं शेतीमाल विकावा लागतोय त्यातून शेतकरी अक्षरशः कंगाल होतो विशिष्ट पिकं वगळता शेतकरी संघटना लक्ष देत नाहीत आणि हमी भावाचा कायदा सरकारनं केलेला नाही त्यामुळं अडचणीच्या काळात शेतकऱ्याला कुणीच वाली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीमालाचे भाव कधी वाढतील आणि कधी गडगडतील याचा काही नेम नाही एखाद्या वेळी शेतीमालाच्या किलोचा भाव शंभरीवर जातो तर कधी त्याचाच भाव प्रति किलो पाच ते दहा रुपयांपर्यंत खाली येतो लिंबू आणि टोमॅटोच्या दराबद्दल सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा दर प्रतिकिलो शंभर रुपयांवर गेला होता काही दिवसांसाठी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला मात्र अवघ्या पंधरा दिवसातच टोमॅटोच्या दरानं आपटी खाल्ली आहे आता तर टोमॅटोचा दर प्रति किलो दहा ते पंधरा रुपयांपर्यंत खाली आलाय लिंबाच्या दरातही तसंच घडलंय काही दिवसांपूर्वी एका लिंबाचा दर दहा रुपयांपर्यंत गेला होता मात्र आता दहा रुपयांमध्ये चार ते पाच लिंब मिळतात मेथी कोथिंबीर गवार वांगी आणि कांद्याचे दर गगनाला कधी भिडतात तर कधी याच शेतीमालाचा भाव कवडीमोल होतो शेतमालाचे दर वाढण्याचे प्रकार क्वचितच घडतात पण दरातील घसरण मात्र अधूनमधून सुरूच राहते दर वाढले की महागाई झाली म्हणून ग्राहक वर्गातून ओरड सुरू होते त्यामुळे सरकार हस्तक्षेप करतं आणि दर नियंत्रणात येतो पण शेतमालाचा भाव पडतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कुणीच नसतं या पिकांसाठी हमी भावही मिळत नाही विशिष्ट पिकांच्या दरासाठीच शेतकरी संघटना आंदोलन करतात पण भाजीपाला पिकवणाऱ्या अल्पभूधारक कुणीही लक्ष देत नाही त्यांची कोणतीही संघटना नाही आणि प्रस्थापित शेतकरी संघटना त्यांच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांनीच आता बदलायला हवं सगळ्या शेतकऱ्यांनी एकसारखी पिकं घेण्याऐवजी गावस्तरावर पीक पद्धतींचं नियोजन करायला हवं बाजारपेठेचा अंदाज घेऊन एकाच वेळी अतिरिक्त उत्पादन होणार नाही आणि टंचाईसुद्धा निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं शेती उत्पादन घेतल्यास बाजारपेठेतील दर टिकून राहण्यास मदत होईल बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग आणि प्रशांत आयरेकरसह बाळासाहेब कोळेकर